आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी 4 अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केलाय. त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय, त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते. या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये, खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले. जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले, ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं, त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे, त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो. आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे, हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत. ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत. कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत, जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत. या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो सहन केला जाणार नाही, हे ताबडतोब थांबलं पाहिजे.